स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेशीम अळ्याचा 6वा दिवस हा कशा प्रकारे असतो, याचबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, तसंच व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर रेशीमविषयी रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला तर लगेच आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, आजचा 6वा दिवस असून आपल्या ज्या अळ्या आहेत त्या संध्याकाळी 4 वाजता म्हणजे दिवस मावळता 4 वाजता ज्या आहेत त्या आपल्या अळ्या मोल्टवरून निघाल्या आहेत। मोल्टवरून निघालेल्या अळ्या कशा ओळखायच्या, तर ह्या ज्या अळ्या आहेत हे बघू शकता, हे बघा वरतोंड करत आहेत आणि खाण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण की त्या मोल्टवरून निघाल्या की त्यांना भूक लागल्यामुळं ते हे बघा संपूर्ण जे आहेत त्या वळवळ करताना दिसतात तुम्हाला। हे बघा, आपल्याला 6व्या दिवशी सकाळी चुना आपल्या अळ्यांवर शिंपडून घ्यायचा आहे आणि आपल्या ज्या अळ्या आहेत त्या अशा प्रकारे पातळ करायच्या आहेत। आपल्या ज्या पहिल्यांदा दाट अळ्या होत्या त्याच अशा प्रकारे पातळ, हे बघा अशा प्रकारे पातळ केल्याच्यानंतर आपल्या 4व्या मोल्टपर्यंत आपल्या अळ्या मोठल्या होतात। तर आता मोल्टवरून निघाल्याच्यानंतर आपण याला विटेकर विजेता ही पावडर शिंपलेली आहे आणि सकाळी चुना, आणि आता आपण विटेकर विजेता टाकल्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आपल्या अळ्या ज्या आहेत त्यांना आपण पाला देणार आहोत। तर थोड्याच वेळात आपण आपल्या अळ्याला पाला देऊयात। आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूयात। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तसंच व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा। परत भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये।